अलिबागमध्ये नरेंद्र दाभोलकर यांचा 11वा स्मृती दिन साजरा. विवेकवादी आणि समताधिष्ठ समाज निर्मितीसाठी झटणारे डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांचा 11वा स्मृती दिन नुकताच अलिबागमध्ये साजरा झाला. त्यांचा उभा आयुष्यपट हा अपार करुणेचा, अविरत संघर्षाचा आणि अज्ञानाच्या महासागरात ज्वलंत दीपस्तंभ आहे. डॉक्टर दाभोलकर आज आपल्यात नाहीत ही मनाला सलत असलेली बोचणी सत्य असताना त्यांनी केलेले अफाट कर्तृत्व पाहून आजही अभिमान वाटतो. डॉक्टर दाभोलकर यांच्या 11व्या स्मृतिदिनी अलिबाग येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांना आदरांजली अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी संघटनेचे राज्य पदाधिकारी नितीन राऊत व सुभाष पाणसकर यांनी आपले विचार मांडले. माणुसकी प्रतिष्ठान अध्यक्ष डॉक्टर राजाराम सुलतान तसेच धरदास डवले, शांताराम राऊत, सचिन पारवेकर व अन्य इतर कर्मचारी उपस्थित होते. प्रतिनिधी आरती म्हात्रेसह तेज मराठी न्यूज, अलिबाग, रायगड. डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांनी अख्खा आयुष्य अंधश्रद्धा निर्मूलन आणि सामाजिक सुधारणांसाठी स्वतःचं खर्च केलं आणि ते करता करता नाराधामांनी त्यांच्या प्राणघात साधला करून त्यांना पुणे येथे 20 ऑगस्ट 2013 रोजी त्यांचा निर्भूण खून केला. विचार माणूस मेल्यानंतर विचार मरतील असा समज होता, परंतु हा समज पूर्ण खोटा झाला. कारण डॉक्टर दाभोलकर यांच्या मृत्यूनंतर महाराष्ट्रभर महाराष्ट्र आणि त्याच्या अनेक शाखा वाढल्या. त्याचप्रमाणे गुजरात, गोवा, कर्नाटक, मध्य प्रदेश, अगदी कलकत्ता आणि दिल्लीपर्यंत सुद्धा अंधश्रद्धा निर्मूलन समितीने झेप घेतली आणि परदेशी देखील युगांडासारख्या देशात तेथील जादूटोणा नरबळी कायद्यासाठी जो कायदा तयार झाला त्यासाठी महाराष्ट्र आणि त्यांना मदत घ्यावी लागली. तर अशा तऱ्हेने डॉक्टर दाभोलकरांची आज स्मृती आपण जागृत करतोय. खूप वेदनादायी हा दिवस असला तरी आपण तो उत्साहाने आणि आपण जोमाने साजरा करतो, कारण हा सायंटिफिक टेम्परमेंट दिन म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन दिवस म्हणून केंद्र शासनाने हा जाहीर केलेला आहे आणि त्या दिवसाचं महत्व आपण लोकांना सतत पटवत द्यायला पाहिजे. धन्यवाद.